नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आहे ना पप्पाला सरप्राईज देणार आहोत आपण। पप्पासाठी मी एक गाडी आहे ना घेतलेली आहे, ठीक आहे। त्यांना काय वाटतं की गाडी आपण बुक करायला चाललो आहे, बट ॲक्च्युली मी सगळं पेमेंट करून ठेवलं आहे, आज गाडीची डिलिव्हरी होणार आहे। खूप दिवस झाले ते टू व्हीलर वापरत होते आणि थोडी खराब पण झाली होती, ओके, म्हणजे पार्ट्स खराब झाले होते। गाडी तशी अतिशय फंटॅस्टिक होती, 10 वर्ष वापरली, खूप भारी गाडी आहे। तर म्हटलं चला पप्पाला सरप्राईज देऊया, 10 वर्ष झाले। तर शोरूमला जाणार आहे, त्यांना माहीत नाही आहे, त्यांना फक्त एवढंच वाटतं की गाडी बुक करायला चाललो आहे। आपले फार्म हाऊस आहे पाठीमागे, ओके, तुम्हाला मी दाखवतो। अतिशय सुंदर आहे, निसर्गाच्या निसर्गामध्ये लपलेलं हे फार्म हाऊस कुशीत बसलेलं आहे। तर आज शोरूमला जाणार आहे पप्पा आईवडिलांना घेऊन, आणि बायकोला घेऊन पण जाणार आहे। म्हणजे छोटी मुलगी संभवी बाप झालो, बाप झाल्यानंतर कळलं की आईवडील आपल्यासाठी किती त्याग करतात। माझ्या आईवडिलांनी सुद्धा तेवढाच त्याग केलं आहे। जेव्हा ते टू व्हीलर वापरायचे, काम करायला यायला ते चालत जायचे, मला म्हणे तू घेऊन जा कॉलेजला। तर असं हे त्यांचं प्रेम होतं माझ्यावर। तर आता मला परतफेड करायची वेळ आलेली आहे, मला त्यांना हे गिफ्ट द्यायचे। सो मस्त व्हिडिओ असणार आहे, नक्की पाहायला विसरू नका। चला जाऊया शोरूमला आणि घेऊया आपण गाडीची डिलिव्हरी। गेस करना कोणती गाडी, गाडी जास्त काय मोठी नाही आहे, त्यांच्या हिशोबानेच मी गाडी घेतलेली आहे, ओके। चला जाऊया आपण शोरूमला आणि घेऊया डिलिव्हरी। मित्रांनो, फार्म हाऊसवरून निघालोय आपण, आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यासोबत आहे वाईफ, माझी छोटी मुलगी आई, ओके। हाय कर, हाय संभवी, हाय कर संभवी, संभवी इकडे बघ माझ्याकडे, क्यूटी पाय, हाय कर। सध्या झोपेत आहे आणि पप्पा पण येतात सोबत। पप्पांनाच गाडी घ्यायची, होंडा साईन। पप्पा गाडी कोणती घ्यायची, होंडा साईनच ना। तर बुक करायला चाललोय आम्ही, दसऱ्याला बहुतेक गाडी घेऊ। चला मित्रांनो निघूया। मित्रांनो चला निघालोय आम्ही, गाडीचं इंटेरियर पूर्णपणे मी मॉडिफाय केलेलं आहे। पप्पा फायनली होंडा शाईनच घ्यायची का दुसरी कोणती घ्यायची? नाही बघा, होंडा शाईन। आणि डिलिव्हरी कधी घ्यायची, दसऱ्याला? कधीच्या अगोदर चालते आणि चैताली कुठली गाडी वाटते तुला? पप्पांची आवडीची। हा ना, आणि आईला पण आवडते, आईला फिरायला। आई कोणती गाडी पाहिजे? त्याला फिरायला पाहिजे। अगं पण गाडी कोणती, नाव तुला कोणतं माहितीये का? हिरो होंडा ना, नुसतं होंडा, होंडा शाईन, होंडा शाईन। तर मित्रांनो आपण चाललोय वर्णा मधून आपल्या पप्पाला घेऊया, तिथून मी पुढे जाणार आहे। मित्रांनो ही आहे होंडा शाईन, ओके। 162 mm चा ग्राउंड क्लिअरन्स, 125 cc 12 लिटरची टँक कॅपॅसिटी, ड्रम ब्रेक पुढे मागे भेटणार, डिस्क मध्ये नाही। शोरूम प्राइस 81,000 रुपये आहे। हॅलोजन मध्येच तुम्हाला रिफ्लेक्टर बेस्ट हेडलाइट मिळेल, इंडिकेटर पण आहे ते हॅलोजन बेस्ट आहे, टेललाइट सुद्धा हॅलोजन बेस्ट मध्येच मिळणार आहेत, ओके। ते तुम्हाला मी चालू करून दाखवतो, ओके। ही अशा प्रकारे भेटणार आहे। नंबर प्लेट शिवाय गाडी आता बाहेर तुम्ही काढू शकत नाही, ॲज पर द न्यू नॉर्म्स। शाईनची तुम्हाला इथे स्टिकरिंग, 125 cc स्टिकरिंग, होंडाची बॅजिंग तुमच्या फ्युएल टँकवर, 12 लिटरची कॅपॅसिटी, 65 किलोमीटर पर लिटरचं मायलेज तुम्हाला इथे भेटणार आहे। रिफ्लेक्टर तुम्हाला इथे भेटणार आहे, सस्पेन्शन तुम्हाला अशा प्रकारे दिले, खूप सॉफ्ट सस्पेन्शन आहे, ओके। अॅनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तुम्हाला इथे भेटणार आहे, पुश स्टार्ट बटन अलॉंग विथ किक यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। सस्पेन्शन सेटअप अतिशय सुंदर आहे, ड्रम ब्रेक्स दोन्ही बाजूला, 2042 mm लेंथ आहे। होंडा शाईनची डिलिव्हरी आम्ही घेतली, कम्प्लीट व्हिडिओ लवकर तुमच्याकडे आम्ही घेऊन येणार। हे तुम्हाला जे इंजिन गार्ड बघायला भेटतंय, ओके, बेसिकली हे गार्ड आहे ते ॲडिशनल ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज तुम्हाला याच्यात भेटणार आहे, ओके। तर हा कम्प्लीट तुमचा होंडा शाईन आहे। पप्पा कशी वाटली गाडी? छान आहे वाटली, छान आहे ना। तुम्ही सरप्राईज एक्सपेक्ट केलेलं का गाडी डिलिव्हरी घेणारी आज? नाही ना, हा आई आवडली गाडी, आपण दसऱ्याला घेणार होतो, तुला काय वाटलं आता घेणार की नाही? तर मित्रांनो रवी, ओके, गजानन मोटर्सचे ओनर फाउंडर बोलू शकता। रवी किती पर्यंत आपल्याला गाडी जाते? ही गाडी जाते 1,07,000 पर्यंत, 1,07,000 125 cc मध्ये येते। हिला कंपनी एव्हरेज येते 82 आपल्यापेक्षा। ऑन रोड सिटी मध्ये जर पकडले तर तिचा 65+ देते, 65+। लॉंग रूटला गेले तर 70 एव्हरेज देते। आणि ज्यांना बाबा बॅकचा त्रास आहे त्यांच्यासाठी सस्पेन्शन साठी स्पेशली होंडा सस्पेन्शन साठी बरोबर आहे, याची रिफाईनमेंट पण खूप जबरदस्त आहे।
बाकी आपल्याकडे होंडा शाईन सोडून दुसऱ्या कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत? आपण मल्टी ब्रँड मध्ये सगळ्या गाड्या देतो. मल्टी ब्रँड स्पेशली जास्त सेल हा होंडाचा होतो. ओके. त्याच्यात शाईन, ऍक्टिवा, युनिकॉर्न हे सगळ्यात टॉपचे मॉडेल आहेत. बरोबर. यांचा सेल कस्टमरला न सांगता ते घेणारी गाडी आहे. बरोबर बरोबर. अदरवाईज बाकीचे सगळे घेऊन जातात. तर मित्रांनो, गजानन मोटर्स तुम्ही व्हिजिट करा, समर्थ मंदिर येते. मी नंबर त्याचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. ओके. तर फायनली पप्पांसाठी मी गाडी घेतलेली आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला होंडा शाईन पाहायला भेटणार आहे. खूप सुंदर आणि महत्त्वाचं म्हणजे सस्पेन्शन खूप भारी आहे. ड्रम ब्रेक्स असले तरी याच्यामध्ये डिस्क पण येतो. डिस्कला एबीएस नसल्यामुळे मी डिस्क अवॉइड केली, कारण त्याला एबीएस पाहिजे. एबीएस जर असेल तर गाडी घसरणार नाही, लक्षात राहू द्या. मित्रांनो, फायनली गाडीची डिलिव्हरी घेतली. मॉम, डॅड, ओके, माय वाईफ आणि आतमध्ये हर्षदा शूरज आहे. तर गाडी घेऊन झालेली आहे. पप्पाला विचारूया कसा एक्सपिरियन्स होता. आई आप्पा, गाडी आवडली का? आवडली ना. हा, चालवायला कशी वाटली? तुला मागं भारी वाटते का पाठीमाग बसायला? मस्त आहे ना. मस्त. आपली की कुठे आहे? डॉक्टर कुठे आहे? मित्रांनो, संभवीने गिफ्ट दिलेलं आहे. संभवी, आजोबांना गिफ्ट केलंस? हा, तर गिफ्ट केलेलं आहे पप्पांना. पप्पा, गाडी आवडली ना? तुम्हाला काय वाटलं होतं आज बुकिंग करायची फक्त? तर डायरेक्ट आम्ही मित्रांना घेऊन आलेलो आहे. पप्पांना सरप्राईज दिलेला आहे. ॲट द एंड आम्ही फॅमिली शिवा, मी, चेताली, हर्षदा मिळून गाडी पप्पांना गिफ्ट केलेली आहे. संभवीच्या नसते आहे ना, नातीकडून गिफ्ट. होय, नातीकडून गिफ्ट. ठीक आहे, हा व्लॉग इथेच एंड करूया. तो थँक्यू सो मच फॉर दिस व्हिडिओ. भेटूया पुढच्या एक अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.